मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं मी संदीप काळेवर स्वागत करतो. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे कोकणामध्ये, दापोली. कोकणात दापोलीजवळ एक बीच आहे, त्याला म्हणतात कर्दे बीच. तर त्या कर्दे बीचची सफर मी आज तुम्हाला घडवतो आहे. चला, माझ्याबरोबर कर्दे बीच एन्जॉय करू शकता तुम्ही. सकाळचे जवळजवळ 7:15 वाजलेले आहेत आणि हे लोक दिसतात आपल्याला कर्दे बीचवर, की जे सकाळी मॉर्निंग वॉक करत आहेत. कर्दे बीच हा दापोलीजवळील एकदम स्वच्छ आणि चांगला बीच आहे. आपण बघू शकता की स्क्रीनवर दिसते की इथे एक डोंगर आहे आणि डोंगराच्या आणि समुद्राच्या मध्ये हा बीच आहे. या बीचवर मस्तपैकी नारळाची झाडी, गर्द झाडीमध्ये हा बीच आहे आणि ह्या झाडीमध्येच चांगले चांगले हॉटेल्स आहेत, होमस्टे आहेत. इथे तुम्ही राहू शकता आणि तुमचं ही सुट्टी एन्जॉय करू शकता. आंधियां तुम्हें मजबूर करेगी हौसलों की कश्ती डुबाने में, भरोसा रख खुद पे, भरोसा रख खुद पे, वक्त तुम्हें सिखाएगा मांझी की खामोशी आंधियां के बावजूद. या बीचवर ना कानवानी चालायला जी मजा आहे ना, त्याच्यासारखं दुसरं सुखच नाही. खूप छान वाटते इथे कानवानी चालण्यासाठी. याच्या पुढे ना लाडघरचा बीच आहे. कर्दनंतर लगेच लाटघरचा बीच येतो पुढे. तर आपण आत्ता कर्दे आणि लाटघर ह्या दोन्ही बीचच्या मध्ये आलेलो आहे. इथे असा खडकाचा एक पॅच आहे आणि त्या पॅचवर आलेला आहे आणि आपल्याला पाठीमागे दिसतंय की जो आपला कर्दे बीच आहे. ती समोरची बोट ही डॉल्फिन राईडसाठी निघालेली आहे आणि एक साधारणतः 1/4 ते 1.5 तासामध्ये ते तुम्हाला परत रिटर्न आणून सोडू शकतो.
ह्या बोट ज्या तुम्हाला दिसतात ना, तर त्या आता डॉल्फिन सफारीवर निघालेल्या आहेत. सगळे लोक बसले, एकदा सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले की या बोटी निघतात आणि साधारणतः 1-2 किलोमीटर आतमध्ये जातात आणि तिथे सकाळी डॉल्फिन असतात. डॉल्फिन व्हायल्यानंतर परत त्या बोटी माघार येतात. आता ही बोट डॉल्फिन सफारीसाठी निघालेली आहे, तुम्ही पाहू शकता. कर्दे बीच पोहण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि स्वच्छ असा बीच आहे. कर्दे बीचवर अशी होमस्टे आहेत आणि हा असा रस्ता आहे आणि रस्त्याच्या शेजारीच बीच आहे. म्हणजे बीचला खेटूनच खूप सारे हॉटेल्स आणि होमस्टेचे त्यांची घरं आहेत असे. आणि इकडे तुम्ही तुमच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटू शकता. या कर्दे बीचवर एक क्षणभर विश्रांती म्हणून एक होमस्टे आहे, तर तिथे आम्ही आज रात्री राहिलेलो आहे. आणि हे बघा, इकडे पाठीमागेच त्यांच्या नारळे आणि सीता सुपारीच्या बागा आहेत. टिपिकल कोकणी घरं आहेत इकडे आणि इथे तुम्हाला त्यांच्या घरातच राहायला मिळतं. आम्हाला या बीचवर एक रशियन व्यक्ती भेटली आणि त्यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्या रशियन व्यक्तीचं नाव आहे व्लादिमीर स्टँकोविच. तर तुम्ही मला सांगा ना, तुम्ही कुठून आलात? मी रशियाहून आलो आहे. आणि तुम्ही गोव्यात जायचं सोडून इकडे काय करता? इकडं ऍक्च्युली मी पुण्यात होतो, तर मला एक व्यक्ती भेटले, ते म्हटले की तुम्हाला आम्ही कर्दला घेऊन जातो, तिकडे तुम्ही जास्त एन्जॉय करशाल गोव्यापेक्षा. आणि माझ्या मते ते बरोबर बोलले, तिथे मला खूप छान एन्जॉयमेंट भेटते. पण तुम्ही रशियन आहात, पण तुमचं म्हणजे मराठी जे आहे ते एकदम महाराष्ट्रीय लोकांसारखं आहे. म्हणजे माझा जन्म महाराष्ट्रातच झाला होता. ओके. माझे आई वडील रशियनच आहे आणि त्यामुळे मला मराठीशी चांगली माझी जवळकी आहे, म्हणून मी मराठी चांगली बोलतो. ओके ओके, धन्यवाद. एन्जॉय, तुम्ही महाराष्ट्रात आला. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.